डॉक्टर दाभोळकरांना श्रद्धांजली म्हणून हा कायदा लवकरात लवकर पास व्हावा असं मी मृत्यूनंतर म्हटलं होतं. बऱ्याच लोकांनी म्हटलं होतं की त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल आणि सरकारने भान ठेवून तो अध्यादेशही काढला आहे. जोपर्यंत त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ राहणार नाही. आता लवकरच विधानसभेचं सेशन होणार आहे, नागपूरलाच होणार आहे आणि याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. कुणीतरी याचे अपप्रचार चालू आहे ज्यामुळे आपल्या धार्मिक सगळ्या कार्यावर गदा येईल असं एक अपप्रचार लोकांमध्ये जो आहे तो दूर करण्याचं काम तर आपण सगळे करतोच आहे. पण जर कायद्याचं त्याला पाठबळ मिळालं नाही तर अंधश्रद्धा समाजात आपण काही वेगळ्या थरात. मी सुद्धा माझ्या आदिवासी भागात जे काम करतो जिथे बळी देणे हा प्रकार होता, नरबळीचा प्रकार होता, तर हे जे कायद्याने आपण जर बंद करू शकलो तर दाभोळकरांच्या आत्म्याला खरी शांती आणि श्रद्धांजली मिळेल. तर माझं शासनाला आणि सर्व विरोधी पक्षांना सुद्धा आवाहन आहे की ह्या कायद्यामध्ये कोणाच्या विरुद्ध हा नसून हा फक्त जादूटोणा किंवा जे चेटूक करतात किंवा ज्यांनी समाजामध्ये गैरसमज करतात अशा लोकांना निश्चित शिक्षा झाली पाहिजे. आणि त्या कायद्याने पास करून दाभोळसारख्या एका साध्या आणि निर्मळ कार्यकर्त्याला श्रद्धांजली देणे आपलं कर्तव्य आहे असं मी समजतो.